असला प्रथमतः सर्व उपस्थित माता भगिनी बंधू भगिनी सर्वांना माझा मनपूर्वक जय महाराष्ट्र। खरं म्हटलं तर या कार्यक्रमाला मी येणार होतो परंतु एकनाथभाई शिंदे आपले आदरणीय मुख्यमंत्री यांचे इथे असणारे दोन तीन महत्त्वाचे कार्यक्रम काल देखील आपण टीव्हीला पाहिला असेल आणि आज देखील ठाण्यामध्ये काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळे मी इथेच अडकलो होतो। परंतु मी आपले सगळ्यांचे व्हिडिओ गाडीत आता बसून मी होतो त्यांच्याबरोबर एक कार्यक्रम संपून दुसऱ्या कार्यक्रमाला जात असताना तिथे आपल्या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ पोस्टर सर्व काही त्यांना दाखवलंय आणि मी मनपूर्वक अभिनंदन करतो संजय कोकाटे वैभवराव तुमचं सगळ्यांचं आणि असंच प्रेम एकनाथभाई शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जो एवढा मोठा राज्यव्यापी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला मोठे मोठे कलाकार देखील आले होते स्थानिक लोक सर्व होते त्यामुळे मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला जे विजयी ठरले त्यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी सहभाग घेऊन एक मोठं योगदान चांगल्या प्रकारचं या कार्यक्रमात केलं त्यांना देखील मनपूर्वक त्यांचा आभार मानतो। मला वाटते सगळ्यांनीच कार्यक्रम एन्जॉय केला असेल आपण सर्वांनी म्हणून एकनाथभाई शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच असतील परंतु निश्चितपणे त्यांच्यावर सर्वांनी असंच आशीर्वाद आणि प्रेम असावं अशा प्रकारची विनंती मी त्यांच्यातर्फे एक बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उपनेता म्हणून आपणा सर्वांना करतो आणि मी येऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। इतका मोठा कार्यक्रम झाला पुन्हा निश्चितपणे मी वैभव आणि संजयराव आपल्या कार्यक्रमाला निश्चितपणे वेळ काढून एखादा कार्यक्रम मोठा करू जिथे भाईंना देखील बोलू मुख्यमंत्री महोदयांना देखील बोलू परंतु महाराष्ट्रामध्ये एक नवीन सुरुवात होते आहे। मला इथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सांगावंसं वाटतंय की अगदी शिवसेनेत 40 वर्ष तुम्हाला जे मिळालं नाही पुढच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुका येत आहेत आपल्या यशाचे जे काही 30-40% भाजप आणि सेनेची एकत्रित निवडणूक आम्ही करणार आहोत महाराष्ट्रभर आणि मग तिथे असणारी जी तरुण मुलं आहेत जे काम करणार आहे तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करणाऱ्या माणसाला पुढे महत्व मिळते पदावर बसून होत नाही आणि म्हणून जी जी मंडळी तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका इथे इच्छुक असतील त्या सर्वांनी कामाला लागावं एक नवीन अशा प्रकारचं व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रात भाईंच्या निमित्त माध्यमातून आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे। मला खात्री आहे की पुढच्या 6-7 महिन्यामध्ये अगदी 25-30 वर्षापासून सेवा करून हातात काहीच मिळालं नाही अशा तरुण सर्व सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः त्याचबरोबर संजयराव असतील वैभव असतील त्याच्याबरोबरीने एकनाथभाई शिंदे माझी आता चर्चा झाली निश्चितपणे त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शब्द देतो। अतिशय चांगलं मोठं भवितव्य तरुणांना देशाची राज्याची आणि जनतेची सेवा करण्यासाठी आणि स्वतःचाही उत्कर्ष या मुख्य प्रवाहात येऊन करण्याची एक नामी संधी आली आहे। आपण सर्वजण पुन्हा एकदा आलात त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो आणि भाईंच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। मी ऑलरेडी मी सांगितलं की मी सर्व कार्यक्रमाचे फोटोग्राफ व्हिडिओ आनंद यादवने पाठवले एक चांगला कार्यकर्ता तुमच्याबरोबर आनंद यादव त्याने संपूर्ण ही व्यवस्था माझ्यापर्यंत पोहोचवणे हे सगळं केलंय त्याचे देखील मी आभार आपल्या सर्वांच्या वतीने मानतो आणि पुन्हा एकदा आपला कार्यक्रम जर पुढे चालू असेल तर आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा बापू अशी विनंती। बापू 2 मिनिटं आज आमच्या मोडणीमध्ये माता भगिनी 2-3 हजार आणि 5-10 हजार जेंट्स लोक आहेत आमच्या मित्र परिवार आणि मोडणीमकरांच्या वतीने तुम्हाला सर्वांच्या वतीने आमची एक विनंती आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही आपल्या सर्वांचे लाडके आमच्या सर्वांचे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या बरोबर आमची मीटिंग लावून आमच्या सर्वांच्या वतीने एक इच्छा आहे आमच्या मोडणीम ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये करावं। मी आज शब्द देतो तुम्हाला माहीत असेल की पुण्यामधून 2 गावं वगळली माझ्या मतदारसंघातली देवाची उरुळी आणि फुरसुंगी आणि नवन स्वतंत्र नगरपालिका त्याची केली गेली खूप महत्वाचं काम बाईंनी केलंय आपल्या या मोठ किती लोकसंख्या आहे गावाची 25,000 म्हणजे अगदी आरामात नगरपंचायत किंवा नगरपालिका ब वर्ग होऊ शकते। मी आपल्याला शब्द देतो आता तुमची पुढच्या 8-10 दिवसामध्ये बाईंकडे मीटिंग लावून या गावाची नगरपंचायत अथवा जे कायद्यामध्ये बसेल त्याप्रमाणे
ग्राम पंचायत वरून नगर पंचायत किंवा नगरपालिका करण्याचा मी आपल्याला शब्द देतो. भाईंच्या वतीने मला इतका कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, 8-10 दिवसामध्ये मीटिंग लावून या बाबतीमध्ये सर्व आदेश जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी सीओ जिल्हा परिषद या सगळ्यांना देण्यात येतील. थँक्यू बापू. आम्ही सर्व तुमचे मोंडनेमकर, आम्ही तुमचे आभारी आहे. आणि आम्ही येताना सर्व पक्षाचे, फक्त आपल्या पक्षाचे नाही, येताना मी सर्व पक्षाचे, ज्येष्ठ नागरिक संघटना असू द्या, सर्व पक्षाचे ज्या ज्यांची आपण जेवढे चांगले लोक आहे, जास्त लोक मीटिंगला असू शकणार नाही, परंतु सरकारी अधिकाऱ्यांवर 15-20 लोक मुख्य जे आहेत, प्रमुख आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, काही प्रमुख राजकीय पदाधिकारी आहेत, अशा सर्वांना घेऊन या. 100% मी आपलं काम करून देईल, आज माझा शब्द. थँक्यू बापू, आभारी आहे. आणि आपल्या सामंत साहेबांनी आपल्या मोंडनेमच्या MIDC विषयी पण प्रश्न मार्गी लावला. आम्ही सर्व मोंडनेमकर त्यांचे आभारी आहोत. थँक्यू थँक्यू आभार आभार थँक्यू बापू थँक्यू.